नमस्कार मी मीना मी नानंद ना किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण क्रिस्पी आणि चटपटीत असे बांगडा फिश फ्राय बनवणार आहोत यामध्ये माशांना वरतून छान कुरकुरीत असं आवरण असतं आणि मासे खायला अगदीच चटपटीत लागतात तुम्हालाही असे मासे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वरतून छान कुरकुरीत चटपटीत असे फिश फ्राय बनवायला सुरुवात करूयात यासाठी आपण या बांगडा फिश घेतला आहे तुम्ही इतर कुठलाही फिश घेऊ शकता मासे छान धुवून आपण त्याला कट करून घेतले आहेत यामुळे मसाले अगदी आतपर्यंत माश्यामध्ये जातात इथे मी एका लिंबूचा रस मास्यांना सगळ्यात पहिले लावून घेते आहे त्यामुळे मासांचा जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि मासांची चवही अगदी मस्त येते आलटवून पलटवून आपण दोन्ही बाजूंनी हा लिंबूचा रस टाकून घेणार आहोत तुम्हाला जर माश्यांना कट करायला घरी जमत नसेल तर तुम्ही मासे विकत आणायच्या वेळेसच माश्यांना कट करून आणा इथे मी मासेवाल्यांकडनंच माश्यांना कट करून आणले आहेत त्यानंतर आपल्याला माश्यांना मीठ लावून घ्यायचं आहे मासे चटपटीत बनवण्यासाठी आता आपण काही मसाले यामध्ये टाकणार आहोत इथे मी दोन चमचे भरून लाल तिखट पावडर टाकलेली आहे फार जास्त तिखट नाही आहे ही पावडर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतात नेहमीच्या वापरातलं लाल तिखट आहे त्यानंतर पाव चमचा आपण हळद घालायची आहे हळद इतर भाज्यांपेक्षा माश्यांना जरा जास्त घालायची आहे त्यानंतर एक चमचा भरून धने आणि जिरे पावडर घेतली आहे मसाले प्रमाणातच घ्यायचे आहेत फार जास्त घ्यायचे नाहीत कारण माशांची स्वतःची जी चव असते तीही माशांना आपल्याला हवी आहे अगदी पाव चमचा मी घरचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर दीड चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे मी पाण्यामध्ये आमसूल भिजत घातले होते त्यामुळेही माशांना छान चव येते आमसूल छान पिळून ते पाणी आपण इथे टाकून घेतलेलं आहे आमसूल वापरण्याआधी पंधरा ते वीस मिनटं आधी भिजत घाला म्हणजे त्याचा अर्क छान निघतो आमसुलाच्या पाण्यामुळे मासांचा उग्रपणा कमी होतो आणि शिवाय आपण जे पावडर मसाले वापरले आहे ते थोडे ओलसर होतात या पाण्यामुळे आणि आपल्याला व्यवस्थित लावता येतात माशांना तुमच्याकडे जर आमसूल नसतील तर तुम्ही लिंबाचा रस थोडा जास्त वाढवून घ्या आता आपले मसाले छान ओलसर झाले आहेत माश्यांना अगदी व्यवस्थित लावता येत आहेत हाताने चोळून आपल्याला हे मसाले माश्यांना लावून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण कट दिले आहेत तिथेही आपल्याला थोडे थोडे मसाले आतमध्ये भरायचे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण माश्यांना मसाले लावून घेतलेले आहेत फार जास्त प्रमाणात मसाले लावायचे नाही नाही तर मग माशांच्या चवीपेक्षा मसाल्यांचीच चव माशांना जास्त लागते मास्यांना मसाले लावून ठेवल्यानंतर कमीत कमी, -कमी अर्धा तास आपल्याला हे मासे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे आहे त्यामुळे आतपर्यंत मसाले उतरतील आणि माशांची चव अजून वाढेल त्यानंतर आपण कुरकुरीत आवरणासाठी आता साहित्य काढून घेऊ इथे चार मोठे चमचे मी बारीक रवा घेतला आहे दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण कालवून घ्यायचं आहे नुसत्या रव्याचंही काही ठिकाणी कोटिंग केलं जातं मात्र तांदूळाचं पीठ असल्यामुळे माश्यांना छान बाइंडिंग होतं आणि माश्यांचं जे आपण कोटिंग करतो ते निघत नाही हातानेच आपण संपूर्ण ताटलीत हा रवा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये मासे अगदी सहज आपल्याला घोळवता येतील गॅसवर आपण चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आधी मॅरिनेट केलेले मासे रव्यामध्ये अगदी अलगदपणे आपल्याला घोळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी आपण त्याला रवा लावून घेणार आहोत जिथे माश्यांना रवा लागलेला नसेल त्या ठिकाणी आपण हातानेच अशा पद्धतीने रवा लावून घेणार आहोत कोटिंगही आपल्याला फार जास्त जाड करायची नाही अगदी बारीक असा थर आपल्याला या रव्याचा करायचा आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये अलगतपणे मासे सोडायचे आहेत दुसराही मासा आपण रव्यामध्ये घोळवून तो टाकलेला आहे माशांना तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच पलटायचं नाही दोन ते तीन मिनटं आपल्याला त्याला तेलामध्ये तेला फ्राय करून घ्यायचं आहे लगेच आपण पलटवलं तर मग त्याचं कोटिंग निघून जातं त्यामुळे तीन मिनटांनी आपण अलगदपणे हे मासे पलटवून घेणार आहोत अगदी क्रिस्पी असं मासांना कोटिंग झालेलं आहे आणि मासा छान फ्रायही झालेला आहे दुसऱ्याही बाजूनी आपण तीन मिनटं मासा फ्राय करून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण माश्याला पलटवून घेतलं आहे मासे तळायला फार जास्त तेल घालायची गरज नाही जास्त तेल जर घातलं तर मग ते उरलेलं तेल वाया जातं त्यामुळे जितकं तेल आपल्याला माश्यांना लागेल तितकंच आपण ह्या बॅनमध्ये टाकलेलं आहे दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत असं आपण हा फिश तळून घेतला आहे एकदा आपण चेक करून बघूयात मासा वरतून छान कुरकुरीत झालेला आहे मासा फ्राय झाल्यावर अलगदपणे आपण आता त्याला काढून घेणार आहोत तळलेला मासा टिशू पेपरवर काढून घ्या म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल इथे आपले चटपटीत आणि कुरकुरीत असे बांगडा फिश फ्राय तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात वरचं आवरण छान कुरकुरीत झालेलं आहे मासा आतपर्यंत छान शिजलेला आहे हे मासे खायला देताना वरतून छान लिंबू पिळून खायला द्या म्हणजे खायला अजूनच छान लागतात तुम्ही ही अशा पद्धतीने बांगडा फिश फ्राय नक्की करून बघा किंवा अशाच पद्धतीने तुम्ही इतर मासेही तळू शकतात तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद